मध्ये मागील भागात आपण आय जे के एल एम एन ओ आणि पी या अक्षरांचा सराव केलेला आहे, ओळख करून घेतलेली आहे. आता आपल्याला त्या अक्षरांवर आधारितच एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे, ज्यामुळे हे अक्षर तुमच्या अधिक स्मरणात राहतील आणि तुम्हाला काढता येतील आणि कुठे असले तर ओळखता येतील. आता बघा यात काय करायचं आहे, फाइंड अँड जॉईन द सेम लेटर्स. दिलेलं अक्षर ह्या शब्दांमध्ये शोधा आणि ते जॉईन करा. मी तुम्हाला पहिलं हे अक्षर जॉईन करून दाखवते, ते तुम्ही नीट बघा. पुढच्या अक्षरात तुम्हाला करायचे, ओके? काय आहे? आय. आय आय फॉर आईस्क्रीम. व्हेरी गुड. आता हा आय आय अजून कुठे आहे? हा इथे आय आणि हा इथे. बघा या प्रकारे आपण हा आय तीन शब्दांमध्ये जॉईन केलेला आहे. आता तुम्हाला याचा जॉईन करायचा आहे. कोण करत मग? आशिष. काय अक्षर? जे. जे व्हेरी गुड. अगदी बरोबर. बघा किती छान जे जॉईन केलेलं आहे. नंतर आणि के. काय पुढचं अक्षर? के. के घ्या जॉईन कर. व्हेरी गुड. चल चंद्रकांत. काय पुढचं लेटर? एल. अजून कुठे? व्हेरी गुड. आता कुठे कोणता आहे अक्षर? एम. एम फॉर मँगो. व्हेरी गुड. आशिष. का कोणतं अक्षर आहे? एम. एम. एम फॉर नेक्स्ट. नेक्स्ट कर जॉईन. एम. व्हेरी गुड. अगदी बरोबर. चला कोणतं अक्षर आहे? ओ. ओ. ओ फॉर ऑरेंज. ऑरेंज बरोबर. व्हेरी गुड. छान जॉईन केले आहे. चला आता लास्ट लेटर आहे, कोण जॉईन करत? आशिष. पी. छान, अगदी बरोबर. या प्रकारे तुम्ही सर्वांनी आय जे के एल एम एन ओ पी ही अक्षर शब्दांमध्ये शोधून जॉईन केलेली आहे, ओके? नाही या प्रकारची ऍक्टिव्हिटी अक्षरे जोडण्याचा सराव आपल्या विद्यार्थ्यांकडून आपण करून घ्यावा.